खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे मुलांच्या डब्यासाठी, ती म्हणजे फ्लावरची भाजी, आणि खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि खायला पण एकदम छान लागणार आहे. घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ जरूर शेवट पासून पहा. मी फुलवर घेतलेली आहे आणि फुलवरला छान असं स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे. आता ह्याला पण कट करून घेणार आहोत. हे मागची जी साईड आहे ना, त्याची कट करून घेणार आहे. कसे मित्रांनो, रेसिपी खूपच झटपट होणार आहे आणि महत्वाची गोष्ट शरीराला खूपच अशी फायदेशीर आहे. आता इथे काय करायचं, अशा आपण हाताच्या साह्याने काय करणार, अशा साईडहून बारीक बारीक असे त्याचे तुकडे घेणार आहे. आणि लहान मुलांना तर कसं डाब्याला, ही खूपच छान आवडणारी रेसिपी आणि महत्वाची गोष्ट याच्यात आहे ना, प्रोटीन, खजिने, फायबर सगळ्याचे प्रमाण आहे ना भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात बघा या भाजीमध्ये. आणि तुम्हाला जरी सुरीच्या साह्याने, इळीच्या साह्याने जरी असं काढायचं असलं, हा म्हणजे चाकूने वगैरे पण तुम्ही बारीक करू शकता, पण हाताच्या साह्याने कसं असं मस्त पैकी वेगळं होतं बघा. ते हे पीस ह्याच्यामधले वेगवेगळे होतात, हे बघा अशा प्रकारे हे पीस सगळे काढून घ्यायचे. आणि खूपच चविष्ट होती बघा याची भाजी. आता असं प्रकार आपण सर्व काढून घेऊया. तर हे बघू शकता हाताच्या साह्याने मी असे सर्व तुकडे करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये आपण थोडस तेल ओतणार आहोत. तेल थोडस ओतायचं आणि तेल गरम करून घ्यायचं. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि गॅस थोडासा बारीक ठेवायचा. मी थोडासा लसूण घेतलेला आहे, 2-3 पाकळ्या मी असे चिरून घेतलेले, त्या पण टाकायच्या. आणि 2-3 कढीपत्त्याची पाणी घ्यायची, ते पण टाकायची आणि गॅस बारीक ठेवायचा. थोडस असं हलवून घ्यायचं. आता तेलामध्ये आपण थोडंसं अर्ध टोमॅटो घेतलेलं आहे बारीक चिरून, ते टाकणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ते सर्व असं फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये असं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं. आता टोमॅटो पण छान असं बारीक झालेलं आहे तेलामध्ये. आता त्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत. मी थोडासा कांदा मसाला टाकणार आहे, हे अर्धा चमचा घेतलेला आहे कांदा मसाला. आणि चवीनुसार थोडीशी हळद टाकायची आणि सर्व परतून घ्यायचं मसाले. आणि मसाले परतून घेतले ना की आपण जे फुलवर कट करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. कसं आहे, मसाल्याचं प्रमाण आपण मुद्दामून कमी घेतलेलं आहे, कारण मुलांच्या डब्यासाठी आपण रेसिपी करीत आहोत. आणि जर तुमच्या मुलांना जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याचा वापर थोडासा करू शकता. आणि थोडंसं मीठ टाकायचं. आणि कसं आहे, आपण म्हणतो ना पालेभाज्या झाल्या किंवा भाज्या या मुलांच्या आरोग्यासाठी खूपच अशा पौष्टिक असतात, म्हणून बनवताना कधी नाही आपण साध्या सिंपल साहित्यात त्या बनवत आहोत. आणि कमी मसाला टाकायचा, कारण का मुलांना खायचं असते, त्याच्यामुळे कमीच मसाले टाकलेले. हे सर्व असं परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर आपण इतर झाकण ठेवणार आहोत. बघू शकता किती मस्त असा कलर आला आपल्या फ्लावरला. आणि अशी भन्नाट रेसिपी झाली ना, मुलं तशी पोट भरून खातात. एक चपाती खायची की तर 2 चपात्या खायचे. आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे 2 मिनिटांवर झाकण ठेवलेला छान असं आपली वाफळून निघतं. तर आता मी झाकण काढून बघत आहे आपलं वाफळलं का नाही ते. तर बघू शकता छान असं वाफळलेलं पण आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचे. आणि शेंगदाण्याचे कूट टाकल्याने कसं भाजी खूप खायला छान लागते. 1 चमचा घेतलेला आहे, ते मी आता फ्राय करते ह्याच्यामध्ये. आणि शेंगदाणे तर माहितीच आहे आपल्या आरोग्याला खूपच असे पौष्टिक असतात. आणि थोडस काय करायचं, याच्यामध्ये पाणी ओतायचं. म्हणजे पाणी ओतल्याने थोडंसं आपला फ्लावर कच्चा राहिला ना, तरी थोडं पाणी टाकल्याने शिजून निघतं. आणि दुसरी गोष्ट, याची तुम्ही पातळ भाजी पण करू शकता. आणि आपण कशी फ्लावर फ्राय केलेली आहे, त्याच्यामुळे कसं एकदम मस्त होणार आहे भाजी अशी. आणि आपण ह्याच्यावर आणखी झाकण ठेवणार आहोत. थोडंसं आणखी पाणी ओतल्यामुळे आहे ना ते वाफवून निघणार आहे. 1 मिनिट ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस हा बारीक ठेवायचा. आता मी हे झाकण काढून बघत आहे छान असं आपलं वापरलं का नाही ते. तर बघू शकता मस्त असं आपलं वापरलेलं आहे. आणि पाणी पण जे ओतलं होतं ते पण असं आठवण गेलेलं आहे, कारण का हे कच्च्यापणा जर राहिलेला असतो ना तो शिजून निघालेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. चला भेटूया आजच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.